मित्रांनो हिंदू वारसा कायद्यानुसार ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्याच्या प्रॉपर्टी बाबत कोणत्याही प्रकारचे मृत्यूपत्र न करता मृत्यू पावतो अशा वेळेस ती प्रॉपर्टी त्याच्या वर्ग एक च्या वारसांकडे वारसा हक्काने फक्त एवढेच तर नाही वर्ग एकच्या वारसांमध्ये सोळा प्रकारचे वारस हिंदू वारसा कायदा एकोणीशे चे कलम दहा मध्ये सांगितलेले आहेत आणि जर वर्ग एक चे वारस नसतील तरच वर्ग दोनच्या वारसांकडे ती प्रॉपर्टी जाते आता कलम दहा वाचला तर हे अजिबात लक्षात येत नाही कारण भाषा थोडी अवघड आहे त्यामुळे आपण अगदी सोप्या भाषेत आजच्या व्हिडिओमध्ये वर्ग एक चे संपूर्ण वारस समजावून घेऊयात त्याचप्रमाणे जर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर प्रश्नांवर अथवा अडचणींवर कायदेशीर सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर फोन अथवा व्हॉट्सअप मेसेज करून कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र मात्र सल्ला फी लागू होईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल लॉट रेझरमध्ये वर्ग एकचे वारस समजून घेण्यासाठी एक सोपे उदाहरण घेऊयात जे की तुमच्या स्क्रीन उशवेल किंवा फॅमिली ट्री डायग्रॅमच्या स्वरूपात दिसेल या ठिकाणी आपण एच म्हणजे हजबंड समजूयात डब्ल्यू म्हणजे वाईफ म्हणजेच पत्नी डी म्हणजे मुलगी आणि एस म्हणजे सन म्हणजेच मुलगा असे समजूयात आता जाणून घेऊयात की हिंदू वारसा कायद्यानुसार जर हिंदू पुरुष व्यक्ती कोणत्याही प्रकारचे मृत्युपत्र न करता मायत पावली तर अशा परिस्थितीत त्याच्या त्या मिळकतीस कोण कोण वर्गाकचे वारस असतील आता या वंशवेलमध्ये सर्वात वर एच दिसत असेल तर एच ही व्यक्ती आहे की जी मृत्यूपत्र न करता मृत झालेली आहे आता या मृत व्यक्तीनंतर सर्वात प्रथम एम म्हणजे मृत व्यक्तीची आई येईल कारण आईस आपण सर्वात जास्त पूजनीय मानतो त्यानंतर डब्ल्यू म्हणजे त्या मृत व्यक्तीची विधवा पत्नी म्हणजेच विडो मानली जाईल त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचा मुलगा यस आणि मुलगी डी देखील त्यांचे वारस मानले जातील म्हणजेच याच या व्यक्तीनंतर त्याचे मूळ वारस त्याची आई त्याची विधवा आणि त्याची मुले हे असतात मूळ वारस असे म्हणण्याचा उद्देश हाच आहे की जर एखादा हिंदू पुरुष मयत झाला आणि त्याला हे वारस जिवंत असतील तर ती प्रॉपर्टी इथपर्यंत सीमित राहते आता पुढे समजून चालू आहेत की यामधील मुलाचा मृत्यू देखील झालेला आहे आणि त्याचा विवाह झालेला असून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे तर त्याची मुले आणि त्याची विधवा यांना वारस या नात्याने हक्क मिळेल म्हणजेच त्याची पत्नी त्याचा मुलगा आणि त्याची मुलगी वारस असेल म्हणजेच त्यांना त्यांच्या वडिलांना येणाऱ्या हिस्सा मध्ये समान हिस्सा मिळेल यांना हिंदू वारसा कायद्यामध्ये मुलाचा मुलगा मुलाची मुलगी आणि मुलाची विधवा असे मानले गेले आहे आता असे समजून चालूयात की मुलाच्या मुलाचा मृत्यू देखील झालेला आहे तर अशा परिस्थितीत त्या मयत व्यक्तीच्या मुलाला मुलीला आणि त्याच्या विधवा पत्नीला वर्ग एक चे वारस मानले जाईल आता या वारसाना हिंदू वारसा कायद्याच्या शेड्यूल मध्ये मुलाच्या मुलाचा मुलगा मुलाच्या मुलाची मुलगी आणि मुलाच्या मुलाची पत्नी असे म्हणले गेले आहे आता या ठिकाणी पुत्र आणि पुत्री असे कायद्यामध्ये नमूद आहे परंतु पुत्राच्या पुत्राचा पुत्र हे समजण्यास अवघड जाईल यासाठी आपण मुलाच्या मुलाचा मुलगा असे म्हणतोय आता असे समजून चालूयात की याच्या मृत्यूच्या आधी त्याची मुलगी विवाहित मयत आहे तर त्या मुलीच्या मुलाला आणि मुलीला त्या मयत मुलीचे वारस समजण्यात येईल म्हणजेच एचचा नातू आणि नात हे त्या प्रॉपर्टीचे वारस असतात परंतु इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की या प्रॉपर्टीमध्ये एचच्या मुलीच्या पतीला म्हणजेच एचच्या जावयाला कोणत्याही प्रकारचे वारस मानण्यात आलेले नाही दोन हजार पाच मध्ये हिंदू वारसा कायद्यामध्ये दुरुस्ती येण्यापूर्वी एवढेच बाराच वारस वर्ग एक चे वारस मानले गेलेले होते परंतु या दुरुस्तीनंतर मुलीच्या वारसांमध्ये चार प्रकार आणखीन वाढवले गेले ते म्हणजे मुलीच्या मुलाचा मुलगा मुलीच्या मुलाची मुलगी मुलीच्या मुलीचा मुलगा आणि मुलीच्या मुलीची मुलगी म्हणजेच जर समजा मुलीच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे तर अशा वेळेस मुलीच्या मुलाचा मुली मुलगा आणि मुलीच्या मुलाची मुलगी हे वर्ग चे वारस त्याचबरोबर एच च्या मुलीच्या मुलीचा मृत्यू मुली झाला तर मुलीच्या मुलीची मुलगी आणि मुलीच्या मुलीचा मुलगा हे देखील वर्ग एकचे वारस मानले जातील आता मोजून जर पाहिले तर एक दोन तीन चार असे वर्ग एक चे एकूण सोळा वारस असतात म्हणजे हे सोळा व्यक्ती कोणत्याही हिंदू पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रॉपर्टीचे वारसा हक्काने वारस असतात मित्रांनो अशा प्रकारे आपण हिंदू पुरुष ज्यावेळेस मृत्यूपत्राशिवाय मयत होतो त्यावेळेस त्याच्यानंतर वर्ग एकचे वारस कोण कोण असतात त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार